वैधता प्रमाणपत्राची प्रकरणं प्रलंबित आहेत. कोल्हापूर विभागातही हीच परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती बदलण्यासाठी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रानं पुढाकार घेतलाय. काय आहे हा उपक्रम पाहूया एक विशेष रिपोर्ट. राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या 15 जात पडताळणी समित्या आहेत. पण या सर्व समित्यांची कामं सरकारी पद्धतीनं म्हणजे संथगतीनं सुरू आहेत. कोल्हापूर विभाग देखील याला अपवाद नाही. कोल्हापूर विभागात जवळपास 36,815 प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यामुळे कोल्हापूर विभागातल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. या समितीकडे 6,700 प्रकरणं विद्यार्थ्यांची, त्याचप्रमाणे 25,000 प्रकरणं सेवारत कर्मचाऱ्यांची आणि 3,000 प्रकरणं ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची प्रलंबित आहेत. समितीचा एक मोठी मोहीम चालू आहे. त्या मोहिमेमधून बऱ्यापैकी प्रकरणे निकाली काढण्याचा समितीचा प्रयत्न आहे. ही निराशाजनक परिस्थिती बदलावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रामार्फत महासंचालक डॉक्टर DR परिहार यांच्या नेतृत्वाखाली धम्म उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी, सरकारी नोकर यांची जुनी आणि नव्यानं दाखल होणारी प्रकरणं निकालात काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये परिहार यांच्या नेतृत्वाखाली 100 अधिक कर्मचारी काम करतायत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होतीय. सर्व ज्या कमिट्या आहेत, बऱ्याच कमिट्यांच्या मुंबई, सोलापूर, पुणे या कमिटी सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची मदत घेऊन हे हा विशेष मोहीम या ठिकाणी राबवली आहे. उद्या पण चालणार आहे मोहीम. त्यानंतर जास्त जास्त प्रकरणे ह्यामध्ये निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून लोकांची जी काय अडचण आहे ती दूर होईल. या उपक्रमाअंतर्गत 3 दिवसात 20,000 प्रकरणांची पडताळणी केली जाणार आहे. यात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रकरणांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र येत्या काही दिवसात मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे. प्रताप नाईक, Zee Media, कोल्हापूर. Zee 24 तास एक पाऊल पुढे.